भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत सांगली जिल्हा परिड समाज जनगणना मोबाईल ऍप चे उद्घाटन प्रतिनिधी शिराळा महाराष्ट्र परीड धोबी सेवा मंडळ सांगली जिल्हा कार्यकारिणीची मिटिंग संपन्न झाली यावेळी सांगली जिल्हा परिड धोबी समाज जनगणना मोबाईल ऍप चे उद्घाटन जिल्हा ओबीसी व्ही जी एन टी संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरवसर परिट समाज जिल्हा मनोहर साळुंखे व जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या मीटिंगचे स्वागत प्रास्ताविक माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले या ऍप लिंकद्वारे आपली कौटुंबिक माहिती भरल्यास सांगली जिल्ह्यातील तालुका व गावश्वर वाईज परीट समाज, वा वा समाज बांधवांची लोकसंख्या करण्यास मदत होईल जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आपली माहिती या लिंकवर जाऊन भरावी जनगणने जा सहकार्य करावे व आपण सांगली जिल्ह्यातील परीट समाज बांधवांना ही माहिती भरण्यास सांगावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे यांनी केले तसेच ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र परीड धोबी सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरनार यांनी उपस्थिती दर्शवली व शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव यांची शिराळा तालुका ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व नूतन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील समाज बांधवांनी कामाची माहिती दिली या मीटिंगसाठी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष अनिल साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव शिराळा युवा अध्यक्ष रोहन परीट राजेंद्र पावसे बबनराव शिंदे महिला अध्यक्ष शर्मिलाताई शिंदे राज्यस्तरीय सदस्य सुमनताई परीट सूर्यकांत परीट सुनीता ह राक्षे शोभाताई साळुंखे जयश्रीताई गायकवाड साधना चन्ने सूर्यकांत परीट दीपक राक्षे विनायक शिंदे महेश परीट दीपक गायकवाड दिगंबर साळुंके सुनील कदम तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा सचिव विजय खेडकर यांनी आभार मानले